यात पुढच्या महत्वाच्या बातमीकडे, ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या संदर्भातील एक मोठी बातमी हाती येते। राजन साळवी यांची उद्या एसीबी चौकशी होणार आहे, या संदर्भात त्यांनी प्रतिक्रिया सुद्धा दिलेली आहे। एसीबीच्या चौकशीला मी सामोरं जाणार, मला काय तो त्रास द्या पण माझ्या कुटुंबाला नको, असं साळवी यांनी यावेळी म्हटलेलं आहे। तसंच आमदार अपात्रतेच्या निकालासंदर्भात सुद्धा त्यांनी भाष्य केलंय। विधानसभा अध्यक्ष शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र करतील यावरती माझा पूर्ण विश्वास आहे, शिंदे गटाचे आमदार नक्कीच घरी बसतील, असं सुद्धा साळवी यांनी यावेळी म्हटलंय। आतापर्यंत 1.5 वर्षामध्ये अनेकदा मी चौकशीला गेलो, माझ्या कुटुंबियांना बोलवलं, ही खाती गोष्ट खरं म्हणजे माझ्यावरती काही आरोप करा, मला किती त्रास दिला, गुन्हा दाखल करा, मला जेलमध्ये टाका, पण माझ्या कुटुंबियांना त्रास देणं एकदम निंदनीय गोष्ट आहे आणि म्हणून माझा न्याय दळतीवरती विश्वास आहे, पण दुर्दैवाने आकसापोटी द्वेषापोटी रागापोटी माझ्यावरती समजा त्याने गुन्हा दाखल केला आणि मला जेलमध्ये पाठवलं, तरी माझ्या मुखातून वंदनीय शिवसेना बाळासाहेब ठाकरे व शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे साहेबांचंच नाव येईल